नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला। क्रिशाला आलेलं पाहून अमोघ, कुशल आणि कृतिका तिघांनाही प्रचंड आनंद झाला। मनोहरना देखील क्रिशा आल्याचं समजलंच तेही फार खुश झाले। क्रिशाच्या मनावरती मात्र दडपण आलं होतं। ती एक एक पाऊल टाकत घराच्या दिशेने येऊ लागली। ती आणि आतिश घरामध्ये पाऊल टाकणार इतक्यात रमणचा आवाज आला। थांबा, रमा म्हणाल्या। त्यांचा आवाज ऐकून त्या दोघांची पाऊलं जागी चढखळली। त्यांनी पाऊलं मागे घेतली। रमा, काय करतेस तू? मनोहर मध्ये पडले। मी सांगितलं ना थांबा म्हणून, माझ्या परवानगीखेरीज हे दोघे आत येणार नाहीत, रमा करारी आवाजात म्हणाल्या। तसं क्रिशाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं। ती भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागली। रमा, हे सगळं काय चाललंय तुझं? मनोहर थोडे चिडत म्हणाले। तुम्ही मध्ये बोलू नका, मी जे करतीये ते योग्य करतीये। मेनका, जा देवघरामध्ये जे माप भरून ठेवलंय ते घेऊन ये, रमा म्हणाल्या। रमा अग, कृतिका जा, तू ओवळणीचं ताट घेऊन ये। आज बाळाच्या बारशाच्या दिवशी बाळाची काकी सुद्धा या घरामध्ये गृहप्रवेश करेल, रमा म्हणाल्या। मनोहरनं चमकून रमांकडे पाहिलं। आई, खरंच ना? मिथिला अगदी डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणाली। हो, रमा म्हणाल्या। मेनका आतून माप घेऊन आली। तिनं ते दरवाजामध्ये ठेवलं। रमांनी कृतिकाच्या हातून ओवाळणीचं ताट घेतलं आणि दोघांनाही ओवाळलं। माप ओलांडून गृहप्रवेश कर, रमा म्हणाल्या। क्रिशाने एक वार आतिशकडे पाहिलं। त्यानं नजरेनंच तिला होकार दिला। तसं तिच्या चेहऱ्यावरती आनंद पसरला। आतिशनं तिचा हात हातात घेतला। क्रिशानं माप ओलांडून आतिशच्या घरामध्ये गृहप्रवेश केला। मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे, चला आता बारशाच्या प्रोग्रामच्या तयारीला सुरुवात करूयात, रमा म्हणाल्या। मग सगळेजण आत निघून आले आणि बारशाच्या प्रोग्रामला सुरुवात झाली। आज घरातील वातावरण अगदी आनंदी होतं। सगळेजण उत्साहानं प्रोग्राम एन्जॉय करत होते। बाळाला पाळण्यातून काढण्यात आलं। आतिश आणि क्रिशानं बाळाच्या नावावरचा पडदा दूर केला। माझं नाव काय आहे? मैथिली। बाळाचं नाव दिसताच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या। मिथिला आणि अमोघवरती अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला। सगळेजण बाळाचं कौतुक करण्यामध्ये बिझी होते। बारशाचा प्रोग्राम अगदी उत्साहामध्ये पार पडला। आतिशच्या लग्नामध्ये फारसे कोणी नातेवाईक नव्हतेच, त्यामुळे सगळेजण क्रिशाला पहिल्यांदाच भेटत होते। मालिनी मावशी क्रिशानं त्यांची हॉस्पिटलमध्ये घेतलेली काळजी अगदी रंगवून सगळ्यांना सांगत होत्या। रात्र झाली तशी आतिश आणि क्रिशा घरी जायला निघाले। आतिश मनोहर आणि रमांना भेटायला त्यांच्या रूममध्ये आला। आई बाबा, आम्ही निघतो आता, खूप उशीर झाला आहे। उद्यापासून क्रिशाची मॉर्निंग आहे आणि मलाही कामावर जायचं आहे, आतिश म्हणाला। अहो, याला सांगा तिकडे जायची काही गरज नाही। मी कुशल आणि कृतिकाला सांगून त्यांचं थोडं सामान इकडे आणायला सांगितलंय। उद्या जाऊन सगळं सामान यांना इकडे आणायला सांगा। काही गरज नाही तिकडे राहायची, रमा म्हणाल्या। तू खरं बोलतीस? मनोहरनं अगदी आनंदानं विचारलं। याला याची आई नको आहे, पण माझं तसं नाहीये। मला माझा लेख माझ्या नजरेसमोर हवाय। त्याला वाटतं तो एकटाच इतके महिने त्रासात आहे, त्याला त्याच्या आईचा त्रास दिसत नाही, रमा डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणाल्या। आई, तसं नाहीये। माझ्या मनात तुझ्याबद्दल असं काही असतं तर रोज तुला भेटायला आलो असतो का मी? माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर। लग्न झाल्या दिवसापासून आम्ही दोघे कसं जगतोय आम्हालाच माहीत, आतिश म्हणाला। मग आता रहा कायमचं इथे, मी बोलते क्रिशासोबत, रमा म्हणाल्या। आई अगं, आतिशला काय बोलावं तेच सुचेना। तुम्ही दोघे बाहेर जा आणि तिला आत पाठवा, पुढचं काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ, रमा म्हणाल्या। मग दोघेही नाईलाजानं बाहेर निघून गेले। रमानं निरोप दिल्यावर ती क्रिशा त्यांना भेटायला आली। तुम्ही मला बोलवलं? क्रिशानं विचारलं। हो, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, रमा म्हणाल्या। काय? मला असं वाटतं की तू आणि आतिश दोघांनी इथून पुढे इथंच राहावं, रमा म्हणाल्या। काय? पण रमांचं बोलणं ऐकून क्रिशा पुरती गोंधळली होती। मला माहिती आहे तुझं आणि आतिशचं लग्न होऊ नये म्हणून मी फार विरोध केला,
हॉस्पिटलमध्ये देखील तुला नको नको ते बोलले, त्यासाठी मी तुझी हात जोडून माफी मागते। मला माझ्या मुलापासून दूर राहायचं नाही, मला माझं कुटुंब विखरू द्यायचं नाही कृषा, रमा भाऊक होत म्हणाल्या। मला तुमची तगमग समजते, पण प्लीज एकदा विचार करा, माझ्या जागी तुम्ही असतात तर तुम्हाला कसं वाटलं असतं? तुमचा या लग्नाला विरोध होता मान्य, पण तुम्ही माझ्या कॅरेक्टरवरती प्रश्न निर्माण केलात, माझ्या फॅमिलीनेही तेच केलं। जर माझं आतिश सोडून इतर कोणाशी लग्न झालं असतं तर मला जगायचंच नव्हतं। मी आतिशसाठी या घरामध्ये नक्की येईल, पण मला सावरायला थोडा वेळ लागेल, कृषा पोलाइटली म्हणाली। तू तुला हवा तेवढा वेळ घे, पण या घरात यायला नाही म्हणू नकोस, रमा तिच्या समोर हात जोडत म्हणाल्या। प्लीज तुम्ही माझ्यासमोर हात नका जोडू, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, कृषा त्यांचा हात हातामध्ये घेत म्हणाली। हो, पण मला असं वाटतं तू तुझ्या आई वडिलांनाही एक चान्स द्यावास, रमा म्हणाल्या। मला मनापासून जेव्हा वाटेल तेव्हा मी नक्की देईन, कृषा म्हणाली। तिनं रमांचा निरोप घेतला आणि बाहेर निघून आली। आतिश, मनोहर, मिथिला, अमोघ सगळी कृषाचीच वाट पाहत होते। तिची नजर आतिशवर स्थिरावली, त्याच्या नजरेमध्ये आर्जवा होती, आशा होती। कृषा, रमा तुला काही उलट वगैरे बोलली का? मनोहरनं थोडं भीत विचारलं। नाही बाबा, त्यांनी मला इथे राहण्याबाबत विचारणा केली, कृषा म्हणाली। मग तू काय म्हणालीस? मिथिलानं आशेनं विचारलं। आतिशला चालणार असेल तर माझी काही हरकत नाही, कृषा हलकसं हसत म्हणाली। तिचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू पसरलं। रमांना त्यांची चूक रिअलाइज झाली होती आणि कृषाला तिची फॅमिली देखील हवी होती। तू खरं बोलतीयस ना कृषा? तू तुझा निर्णय बदलणार नाहीस ना? मिथिलानं अविश्वासानं विचारलं। नाही बदलणार, कृषा म्हणाली। बाबा ऐकलं तुम्ही, आजपासून देवरजी आणि कृषा इथेच राहणार, मी तर खूप खुश आहे बाबा। कृषा, तू बाळाला सगळ्यात बेस्ट गिफ्ट दिलंस, सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं, हो ना? मिथिला अगदी उत्साहात म्हणाली। तिचा उत्साह पाहून सगळेच हसू लागले, घरामध्ये आनंदी आनंद पसरला। रात्री 11:30 आसपास मग सगळेजण झोपायला निघून गेले। आज पहिल्यांदा कृषा आतिश आणि तिच्या रूममध्ये जाणार होती। तिनं धडधडत्या मनानं त्यांच्या रूममध्ये पाऊल टाकलं। वेलकम इन आवर रूम बायको, आतिशनं तिला उचललं आणि आत घेऊन आला। त्याच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसंडून वाहत होता। लग्न झाल्यापासून तो तिच्यासोबत सुखामध्ये नव्हता असं नाही, पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती। काय झालं, असं का पाहतेस माझ्याकडे? आतिशनं विचारलं। काही नाही, सहजच, ती म्हणाली। तरी पण तू आज खूप खुश दिसतोयस ना, कृषा म्हणाली। या घरात मी लहानाचा मोठा झालो कृषा, या रूमसोबत माझी एक वेगळीच अटॅचमेंट आहे, या घरातील माणसांसोबत राहण्याची सवय आहे मला, म्हणून मी समजू शकते, पण यापुढे तुला तुझ्या माणसांपासून दूर राहावं लागणार नाही, कृषा म्हणाली। थँक्स कृषा, आजचा दिवस फक्त तुझ्यामुळे पाहायला मिळाला, आतिश तिला मिठीमध्ये घेत म्हणाला। मग दोघेही रूमच्या गॅलरीमध्ये बसून सुंदर भविष्याची स्वप्न रंगू लागले। त्यांच्या स्वप्नातील घर आता परिपूर्ण झालं होतं, दोघांच्याही चेहऱ्यावरती समाधानाचं हसू उमललं होतं। तर मग मित्रांनो, ही स्टोरी आज आपण इथेच थांबूयात। तर मग मित्रांनो, ही पूर्ण लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।